राज्यातल्या पहिलीपासून आता इंग्रजी शिकवलं जाणार आहे आणि सर्व शाळांमध्ये पहिलीपासून द्विभाषिक पुस्तक मुलांना देण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेमध्ये ही माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवर पुस्तकांचं ओझं कमी करण्यासाठी एकात्मिक पुस्तक हा निर्णयही घेण्यात आलेला आहे. महत्त्वाची बातमी आहे, शिक्षण विभागामधून मराठी शब्दांना आता पुस्तकामध्येच इंग्रजी पर्याय देण्यात येणार आहे. असं हे द्विभाषिक पुस्तक असणार आहे. पुस्तकाचं ओझं कमी करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा आपण ही सगळी काय नेमकी माहिती आहे ती पाहूया. राज्यात मुलांना द्विभाषिक पुस्तक आता मिळणार आहे आणि पहिलीपासून इंग्रजी असणार आहे. मराठी शब्दांना इंग्रजी भाषेतले पर्याय शब्द या पुस्तकामध्येच देण्यात येतील. एकाच वेळी वेगवेगळ्या शब्दांचा आणि संज्ञांचा परिचय त्यामुळे मुलांना होऊ शकणार आहे. दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी एकात्मिक पुस्तक राज्य सरकार आता आणतंय. वेगवेगळ्या विषयांचे धडे एकत्र करून हे एकच पुस्तक असणार आहे, त्यामुळे मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी होणार आहे. आपले बोर्ड आहे, त्याचं एक अस्तित्व आहे, त्यालाच आता अभ्यासक्रमाला कसं चांगल्या तऱ्हेने करतील. म्हणून आम्ही यावर्षी राज्यामधला पहिलीचा जो अभ्यासक्रम आहे तो बदलत आहोत आणि आदर्श शाळा ज्या आमच्या आहेत त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय दुसरीचा आम्ही अभ्यासक्रम बदलत आहोत. आणि हा अभ्यासक्रम बदलत असताना मला सांगायला पाहिजे की पहिल्यांदा आपण त्यांनी सांगितलं की आपण इंग्लिश बोललं गेलं पाहिजे योगेश कदम साहेबांनी, पण मला सांगायला पाहिजे की प्रत्येक मुलाला त्याच्या मातृभाषेमध्ये चांगलं कळतं, पण त्याचबरोबर त्याला त्याच्या त्या शब्दाला इंग्लिश शब्द काय असला पाहिजे हे त्या पुस्तकामध्ये करतोय. आणि म्हणून यावेळेला आपण इंटिग्रेटेड, कारण पुस्तकांचं ओझं कमी झालं पाहिजे याचे आपण पूर्णपणे तंतोतंत पालन करतोय, त्यामुळे आपण इंटिग्रेटेड प्लस बायोलँग्वेज ही पुस्तकं अध्यक्ष महोदय आपण यावर्षी पहिलीला करतोय राज्यामध्ये आणि दुसरीसाठी आपण आदर्श शाळांमध्ये करतो.